अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये घेण्यावरून आरएसएसच्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. अजित पवारांशी युती केल्यामुळे भाजपच्या ब्रँडला धक्का बसला असं या मुखपत्रात म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्याकडे पुरेसं बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतलं असा सवालही या लेखाद्वारे विचारण्यात आलाय. संघाला दहशतवादी संघटना असं संबोधणाऱ्या काँग्रेस नेत्याला सुद्धा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला, त्यामुळे संघ स्वयंसेवकांची मनं दुखावलेली आहेत असंही या लेखामध्ये म्हटलेलं आहे. तर नेमकं यामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अजित पवारांची युती केल्यामुळे भाजपच्या ब्रँडला धक्का बसलाय. महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्याकडे पुरेसं बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतलं. येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये राष्ट्रवादीच्या अंतर्गत भांडणामध्ये शरद पवारांची शक्ती कमी झाली असती. संघाला दहशतवादी संघटना म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे स्वयंसेवकांची मनं दुखावली आहेत.